जा युरोपमध्ये जा, अमेरिकेमध्ये बघा, कशाला जायला कशाला पाहिजे, यूट्यूब उघडा. त्या देशांमधली त्यांची सिक्युरिटी, तिकडनं बाहेरून आलेली जी लोक आहेत, प्रत्येक आस्थापनांमध्ये रेस्टॉरंट असतील, इतर कुठची गोष्टी असतील, तिकडे सगळ्या पोलिसांच्या गाड्या लागतात. आणि पोलिसांच्या गाड्या लागल्यावरती आज जातात सगळे पोलीस, जो बाहेरून आलाय माणूस त्याला पहिल्यांदा विचारतात पासपोर्ट कुठे आहे. कारण हे जे सगळे जातात बाहेर, ते पहिले गेले की पासपोर्ट फेकून देतात. पासपोर्ट एकदा फेकून दिला की तुम्ही कुठच्याच देशाचे नागरिक नाही. पण त्या देशाची लोक, त्या देशाचे पोलीस, त्या देशाची कायदे, त्यांची यंत्रणा हे तिकडे जाते, त्या व्यक्तीला विचारते पासपोर्ट कुठे आहे. पासपोर्ट नाहीये, दोन ऑप्शन्स. एक तर स्वतःच्या देशात जायचं, जिथून आलायस त्या देशामध्ये परत जायचं, सगळी व्यवस्था करतो. नाही तर दुसरा पर्याय, जेलमध्ये जायचं, तू निवड. आज तिकडे जाताना, तिकडे तुम्हाला व्हिसा देत असताना, तिथे पोहोचल्यानंतर तुमची अशी चौकशी करतात, अशा गोष्टी करतात, कधी जाणार आहे, काय करणार आहे, काय नाही करणार आहे. पण गंमत बघा, ज्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट असतो, ज्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असतो, ज्यांना जगात कुठच्याही देशामध्ये जायला व्हिसा लागत नाही. आपल्याला जसा व्हिसा लागतो तसा त्यांना अमेरिकन पासपोर्ट ज्याच्याकडे आहे, ब्रिटिश पासपोर्ट ज्याच्याकडे आहे, त्यांना कुठच्याही देशामध्ये जायला व्हिसा लागत नाही. भारतात याला व्हिसा लागतो. म्हणजे ज्या देशामध्ये इथून तिथून सगळीकडनं माणसं येत आहेत, तिथे अमेरिकेतनं आणि ब्रिटनमधनं आलेल्या माणसाला विचारतात काय कशासाठी आलास, काय काम काय होतं तुझं. अरे घंटा तुला त्यांनी सांगितलं तरी कळणार नाहीये. आणि जे इकडून तिकडून सगळे बाजूनी सगळीकडनं येत आहेत, त्याच्याबद्दल काही नाही. आम्हाला आमची धर्मशाळा आहे त्या बाबतीत. जे बाकीचे देश आहेत त्या देशांसारखं भारताला देखील कडक होणं गरजेचं आहे. थोडा त्रास झाला तरी चालेल, पण हे सरळ होणं आवश्यक आहे. नाहीतर बाबांनो, आपण अनेक अनेक अशा ज्वालामुखींवरती बसलेलो आहोत, अनेक ज्वालामुखींवरती, अनेक बॉम्ब्सवरती बसलेलो आहोत आपण. कधी कोणती गोष्ट होईल आपल्याला कल्पना नाही. आणि म्हणून मला वाटतंय की ह्या सगळ्या ह्याच्यातला पहिला, या सगळे जाऊन ते एनआरसी बिनआरसी ह्या सगळ्या गोष्टी होतील, परंतु सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या देशामध्ये आलेले पहिले बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानमधनं आलेले मुसलमान या देशामधनं हाकलून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे. हे गेलेच पाहिजेत. आज माझ्याकडे एक माहिती आली आहे, मी पूर्ण तुम्हाला सांगणार नाहीये, परंतु या बाबतीत मी भेटून देशाच्या गृहमंत्र्यांना सांगणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत, इतर राज्यात किती असतील मला कल्पना नाही, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत, त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी तिकडे जात आहेत, काय करतायत माहिती नाहीये. कारण आतमध्ये कोणाला पोलिसांना पण जाता येत नाहीये. त्या भागात काय शिस्त आहे, काय होणार आहे कळत नाहीये. परंतु मला जे कळलंय त्याप्रमाणे पोलिसांचं असं म्हणणं आहे, हा काहीतरी एक प्रचंड मोठं काहीतरी कारस्थान घडवण्याचा एक डाव आतमध्ये शिजतोय. मी तुम्हाला आज कुठची जागा सांगणार नाही, मी त्या योग्य त्या गृहमंत्र्यांना सांगेन किंवा मुख्यमंत्र्यांना सांगेन, परंतु अशा ठिकाणी काही गोष्टी शिजत आहेत, काहीतरी गोष्टी होत आहेत. आणि जर ही माहिती जर त्यांना असेल तर त्यांना मोकळे हात देणं गरजेचं आहे. त्या पोलिसांना त्यांच्या मागे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मागे उभं राहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांना जाऊन भेटणार आहे. की या देशामध्ये हे बाहेरच्या देशांमधनं आलेले मुसलमान हे परत पाठवणं गरजेचं आहे,
आज जे वातावरण या देशामध्ये अनेक मोर्चांनी जे उभं राहिलं त्या मोर्चांना देखील उत्तर जाणं गरजेचं आहे, आणि ते उत्तर मोर्चाला उत्तर मोर्चाने। म्हणून येत्या 9 फेब्रुवारीला हे पाकिस्तान आणि बांगलादेशामधनं आलेल्या नागरिकांना मुसलमानांना परत पाठवा, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोर्चा काढणार आहे आझाद मैदानावरती।